Hello everyone, a very good afternoon to all. In today's listening and speaking activity, we are going to learn about sight words. So what are the sight words? Sight words promote confidence because the first 100 sight words represent over 50% of English text. A child who has mastered the least of sight words can already recognize at least half of a sentence. If your child begins to read a book and can already recognize the words, chances are he won't feel discouraged and put the book down. Rather, he will have or she will have more confidence to read it. Okay, so sight words help to promote reading comprehension. Sight words are very important to know. Okay, so in today's lecture, I'm going to introduce the sight words that I know that some students might be knowing that words. So let's start. Hello. Read the words for me. Don't feel shy. Okay? I want your loud voice. So the first sight word is the. First I will say, then you have to repeat after me. The. Say the. Of. And. A. Two. In. Is. You. Very good. Now, you try. I'm going to wait here for a second. Okay? So now your turn. So you can see here in the circle, I repeated all the sight words. Now it is your turn. So you try. The. Of. And. A. To. In. Is. You. Very good. Now 8 more words. Shall I start? Let's start. That. It. He. Was. For. On. Are. As. Great job, dear student. Now again, you try. I'm going to wait here. So let's start. That. It. He. Was. For. On. Are. As. Very good. Excellent. Now 9 more. Start. With. His. They. I. At. Be. This. How. From. Awesome, student. Now you try. From. With. His. They. I. At. Be. This. Have. Excellent. Very good. Thank you. On the same topic, we are going to
do one activity. Okay. Just now we have learned about the cycles. Okay. Cycles. I explain you what is mean by cycles. जर तुम्हाला जर साईड वर्ड्स भरपूर तुम्ही जर रिसाइट केलेत ना तर तुम्हाला रिडिंगला ते इझिली जाणार. इथे मला स्पेशली पेरेंट्सना म्हणायचं आहे की मला आम्हाला माहिती आहे की तुम्हाला थोडंसं बर्डन वाढत आहे किंवा मुलं घरात बसून बसून खूप इरिटेट झाले आणि त्यांना अभ्यास करायचा, पण त्यांचा अभ्यास नुसता अभ्यास करत बस असं न करता कसा इंटरेस्ट निर्माण होईल ह्याचा आपण प्रयत्न करूया. मग त्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या घेणं गरजेचं आहे. जसं काल आपण ऍक्टिव्हिटी घेतली, आज त्यांना साईट वर्ड्स जे रिसाइट करायचे त्याच्यामुळे त्यांचं रिडिंग लवकर होणार आहे, कारण साईट वर्ड्स रिडिंगमध्ये साईट वर्ड्स हे जास्तीत जास्त असतात. ओके, तर साईट वर्ड्स किंवा कोणतंही स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं किंवा कसं बाहाट करायचं, मी तर म्हणेन की बाहाट नकोच, त्या ट्रिक्सनी किंवा फोनिक साऊंड्सनी आपण लक्षात ठेवूया. तर आज मी एक त्यांना आणखी एक ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे, त्याचा वापर करून त्यांनी कोणतंही स्पेलिंग लक्षात ठेवता येईल त्यांना इझिली. ओके, तर त्यासाठी काय लागणार आहे, इथे मी एक ट्रे घेतला आहे, हां इकडची इथे मी रांगोळी घेतली. ॲक्च्युली तुम्ही रांगोळी नसेल तर कोणत्याही प्रकारचं पीठ म्हणजे तांदळाचं किंवा गव्हाचं ह्याचा वापर करू शकता किंवा तांदूळ वगैरे, पण मी मला असं सांगायचं आहे की तुम्ही ते फुकट न करता, डोंट वेस्ट एनिथिंग. ओके, ते का नका वेस्ट देऊ त्याचं मी कारण नंतर सांगते. पुन्हा मी क्राफ्ट पेपर घेतला आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे केले ह्या पद्धतीने, नंतर स्केच पेन घेतले किंवा पेन्सिल तुम्ही घेऊ शकता आणि रिकाम कंपस बॉक्स घेतला आहे. तुमच्याकडे लास्ट इयरचे कंपस बॉक्स असतील ना मुलांना, ते तुम्ही वापरा. जर तुमच्याकडे ट्रे नसेल तर प्लेट काहीही वापरू शकता. चला मग आपण सुरुवात करूया की स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं किंवा साईड वर्ड्स कसे लक्षात ठेवायचे. तर मी इथे प्रत्येक, आता आपण जस्ट साईड वर्ड्स बघितले की नाही, ते प्रत्येक साईड वर्ड्स इथे मी लिहून घेतले. फॉर एक्झाम्पल एल्का हे मी लिहून घेतले, यू, इफ. मग एका ट्रेमध्ये मी ही, तुम्ही सँड पण वापरू शकता, काही असं स्प्रेड करायची, त्याचा सरफेस एकदम स्मूथ करायचा. ओके, तुम्ही इथे स्पॅटुला पण यूज करू शकता, त्याच्याने तुम्हाला प्लेन दिसेल किंवा स्मूथ दिसेल. ठीक आहे, किंवा तुम्ही एका कंपस बॉक्समध्ये सुद्धा हे टाकू शकता, मग हे वेस्ट नाही झालं. तुमचं काम झालं, तुमचं स्पेलिंग लिहून झालं की कंपस बॉक्स लावून टाका आणि पुन्हा कंपस बॉक्स होती त्या जाग्यामध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटतंय की आज आपण सँडचा किंवा रांगोळीचा किंवा पिठाचा वापर करून स्पेलिंग आपल्या लक्षात नाही राहत आहे, तर आपण ऍक्टिव्हिटी करूया. कंपस बॉक्स उघडा, तुमचं मटेरियल तुमच्या ह्याच्यात आहे, ते वेस्ट नाही झालं बरोबर आहे की नाही. आता झालं की तुम्ही टाकून द्या, ते टाकून नाही द्यायचं, त्याचा पुन्हा पुन्हा वापर करायचा. आपण दोन्ही पद्धतीमध्ये स्पेलिंग लिहूया. आता मी सारखी करून घेते. पहिलं तुम्ही ह्याच्यावरती तुम्हाला जे स्पेलिंग बोलायचं आहे ते लिहायचं, आणि आता मी यू लिहिलंय, वाय ओ यू, यू. आता तुम्ही ते लिहिणार आहे वाय ओ यू, झालं. सेम वे आता मी पुढचं वर्ड घेते, साईड वर्ड्स इफ, ते आता मी इथे लिहिते आय एफ इफ, किंवा तुम्ही पेन्सिलने लिहा आय एफ इफ. शक्यतो बोटाचा वापर करा की त्याला सेन्सेशन असतं, त्याच्यामुळे तुमचं लक्षात जास्त राहणार. ओके, आता हे झालं लिहू, शेक करा बघा ते प्लेन होतं की नाही. झालं, हे पण शेक करू शकता किंवा स्पॅटुलाचा वापर करून त्याला प्लेन करू शकता. नेक्स्ट वर्ड मी म्हणते द, इथे लिहा राईट हिअर द. इट्स व्हेरी इझी, म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हिटी करता करता हा वर्ड आहे ऑन, तुम्ही इथे लिहा ओ एन ऑन, हे बघा. ओके, कळलं, शेक करा हे प्लेन होतं, आली लक्षात तुमची ऍक्टिव्हिटी. तर अशा
मजकूरचा वापर करून तुम्ही तुमचे स्पेलिंग रिसाइट करू शकता आणि लक्षात पण ठेवू शकता. ठीक आहे. आय होप यू लाईक दिस ॲक्टिव्हिटी अँड यू जस्ट ट्राय ॲट होम विथ द हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स. आणि पॅरेंट्सना अजिबात त्रास नाही द्यायचा मुलांना. स्टुडंट्स लिसन, त्यांची हेल्प घ्यायची आणि करायचं. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.